दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। अतिश्रीमंत कुटुंबातील पीडित महिलेला विविध प्रकारच्या भूलथापा देत संशयित संदीप भिडे याने लग्न करून नाशिक दिल्ली व लंडन येथे अत्याचार केले होते। या प्रकरणी 2019 पासून फरारी संशयित उद्योजक भिडे याला सातपूर पोलिसांनी दिल्ली एअरपोर्टवर सोमवारी अटक केली आहे। विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यापासून त्याच्या नावाने लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली होती। 2019 मध्ये संदीप भिडे याने नाशिकमध्ये अतिश्रीमंत कुटुंबाशी जवळीक साधून याच कुटुंबातील उच्च शिक्षित महिलेला आपल्या जाळ्यात ओढले होते। तिच्यासह घरच्यांना माझा मुंबईसह दिल्ली, गुडगाव, बेंगलोर तसेच विदेशात लंडनमध्येही मोठा व्यवसाय आहे, यासह विविध प्रकारच्या भूलथापा देत तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून लग्न केले। मुंबई, दिल्ली, नाशिकमध्ये तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने 2019 सातपूर पोलीस ठाण्यात दिली होती। या तक्रारीची माहिती समजताच संशयित भिडे लंडनला निघून गेला होता। यावेळी नाशिक पोलिसांनी विविध कायदेशीर प्रक्रिया करून त्याच्या नावाची लुकआउट नोटीस जारी केली होती। याबद्दल अधिक माहिती सातपूरचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांनी दिली। सर, सातपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत लुकआउट कारवाई करण्यात आली होती। संदीप भिडे नामक व्यक्तीला दिल्लीच्या एअरपोर्टवर सन 2019 एक महिला जी पीडित आहे ती पोलीस नोंदीने फिर्याद दिली की तिचा मिस्टर संदीप कृष्णा भिडे हे दिल्ली येथे राहत असून त्याच्यासोबत त्यांची फेसबुकवरती इंटरनेट मार्फत परिचय झाला। त्या परिचयातून त्यांची फ्रेंडशिप तयार झाली आणि नंतर त्यांनी लग्न वगैरे केलं होतं। तर आरोपीने तिला ब्लॅकमेल करून तिच्यासोबत लग्न करून कायदेशीर अधिकार आणि रिलेशन तयार करून नंतर तिला तो परदेशात घेऊन गेला आणि परदेशात आणि मुंबई येथे लग्नाच्या अगोदर तिच्यावरती नैसर्गिक अनैसर्गिकरित्या संभोग केला आणि जबरदस्ती करून तिच्यावरती अत्याचार करण्यात आला। बाबत तिने दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलिसांना 2019 गुन्हा दाखल होता। आरोपी तेव्हापासून फरार होता। त्याला अरेस्ट करण्यासाठी बऱ्याच वेळा पोलिसांनी प्रयत्न केले परंतु आरोपी घडून येत होता। नंतर मग आम्ही आरोपीविरुद्ध लुकआउट नोटीस पाठवून शासनाला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला ते सोडवण्यात आलं होतं आणि जेव्हा आरोपी लंडनवरून एअरपोर्टवरती आला त्यावेळेस आम्हाला इंटिमेशन मिळाली त्या लुकआउटच्या माध्यमातून आणि आम्ही आमची एक टीम PSI श्री राठोड म्हणजे कर्मचारी यांना दिल्ली येथे पाठवलं। तिथून आरोपी ताब्यात घेतला, आरोपीला इथं आम्ही अटक केली आणि आरोपीची 28 तारखेपर्यंत पोलिसांना रिमांड करून संबंध तपास करण्यात आला। या दरम्यानच्या काळात तो एकदा भारतात आला पण पोलिसांनी पावले उचलण्याच्या आधीच तो नेपाळ मार्गे विदेशात फरारी झाला होता असे बोलले जाते। दरम्यान नुकताच तो भारतात परत आल्याची माहिती मिळताच सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश घोटेकर, उपनिरीक्षक तुळशीराम राठोड, हेमंत नागरे, भांबरे आदींसह सातपूर पोलिसांच्या टीमने दिल्ली येथे जाऊन दिल्ली पोलिसांच्या मदतीने संशयित भिडेला ताब्यात घेतले आहे। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नाशिक।